गाव विकसित करण्यासाठी भूसंपदा, जलसंपदा आणि गोसंपदा यांचं संवर्धन करणं गरजेचं आहे, असं प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या महिला ग्रामविकास संगमाच्या प्रमुख डॉक्टर प्रतिभा फाटक यांनी केलंय. आरजे इंटरनॅशनल स्कूल बीड बायपास या ठिकाणी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ देवगिरी प्रांताचा महिला ग्रामविकास संगम हा कार्यक्रम आज झाला. या कार्यक्रमाचं उद्घाटन कविता जाधव यांच्या हस्ते करण्यात आलं. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महिला ग्रामविकास संगम प्रमुख डॉक्टर प्रतिभा फाटक यांची उपस्थिती होती. यावेळी डॉक्टर उर्मिला क्षीरसागर, बाबूराव वडगावकर, अंजली देशपांडे, हरीश कुलकर्णी, ज्योतिबा कानडे आदींची उपस्थिती होती. महिला ग्रामविकास संगम या कार्यक्रमासाठी मराठवाडा विभागातून 125 गावातून 1200 महिलांची उपस्थिती होती. या कार्यक्रमात मार्गदर्शन करताना ग्रामविकास संगमच्या प्रमुख म्हणाल्यात की देशाच्या विकासाबरोबरच गावांचा विकास करणं गरजेचं आहे. या कार्यक्रमाचे उद्घाटक BSc ॲग्री झालेल्या राहुरी येथील कविता जाधव म्हणाल्यात की महिलांच्या अंगी जिद्द असली पाहिजे, अडचणीवर मात केली तर आपली प्रगती होते. कार्यक्रमाचा उद्देश असा आहे की ग्रामविकासात महिलांचं योगदान वाढावं. संघाच्या ग्रामविकासाचे संकल्पनेमध्ये सप्तसंपदा आहेत, जल, जंगल, जमीन, जानवर, जीव, ऊर्जा अशा पद्धतीने, आणि सगळ्यात महत्त्वाचा जन. ह्या सगळ्या संपदांचं जतन केलं पाहिजे, त्यांचं संवर्धन केलं पाहिजे. ह्या सगळ्या संपदांचं संवर्धन करण्यासाठी गावातली मातृशक्ती, गावातली युवा शक्ती, गावातली धार्मिक शक्ती, गावातली सज्जन शक्ती आणि सगळ्यात महत्त्वाचं संघशक्ती, हिने जोमाने प्रयत्न करून ह्या सगळ्या सप्तसंपदांचं संवर्धन करायचं आहे. ह्या ग्रामसंगमचं अजून एक वैशिष्ट्य आहे की आपापल्या गावामध्ये जी ग्रामविकासाची कामं झालेली आहेत त्याची प्रदर्शनी इथे लावलेली आहे, त्याचा पण सगळ्यांनी आनंद घ्यावा, पहा घ्यावा. महिला ग्रामविकास संगम या कार्यक्रमासाठी तुळजापूर येथून आलेल्या नवदुर्गा पुरस्कारांना सन्मानित भारतबाई देवकर यांनी सांगितलं की तुळजापूरमध्ये पूर्वी खूप मोठ्या प्रमाणात सावकारी चालत होती, यामुळे अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले. अशा महिलांना बरोबर घेऊन बचत गट काढले. त्यावेळी सावकारांनी मला खूप त्रास दिला, त्यांनी तुळजापूर स्वच्छतेचा विडाही उचललेला आहे. सावकार की चालताना म्हणजे सावकार गा अनेक जणांचे नवऱ्यांचे मृत्यू झाले याजाच्या पैशात. एक दिवस जरी महिना भरून झाला तरी घराला कुलूप लावून घराच्या बाहेर काढायचे त्या महिलांना. तर बचत गट करायचे म्हणलं, आपल्याकडे जरी पैसे नसले तरी एक एक रुपया जमा करून 30 दिवसाचे 30 रुपये होतात आपल्याकडे, तर 25 रुपयाची बचत आपण बँकेत खातं काढून शिनी बचत करू आपण, आणि 5 रुपयेसुद्धा आपल्याला खर्चाला होते असं म्हणून शिनी आज 500 बचत गट केले. आणि स्वच्छतेचं अभियान अनेक भाविक लोक येते, ते भाविक लोक आलेली लोकाला तुळजापूरला नावं ठेवतात म्हणून त्यांनी स्वच्छतेचं अभियानचं घंटागाडी चालू केली. एकेका महिलांना 300 घरं द्यायचं, पिवळा खडू, पांढरा खडू आणि निळा खडू ओढून शिनी असे बचत गट केले, तर आता 500 बचत गट आहेत. महिला ग्रामविकास संगम या कार्यक्रमात महिला शिक्षण आणि संस्कार या विषयावर उमादाई पवार, नैसर्गिक सेंद्रिय शेती या विषयावर शुभदा चांदगुडे आणि स्वावलंबन कृषी प्रक्रिया उद्योग या विषयावर मार्गदर्शन करण्यात आलं. महिला ग्रामविकास संगम मध्ये महिला बचत गटांनी निर्माण केलेल्या वस्तूंचं प्रदर्शन, विविध शेती अवजारं व यंत्र प्रदर्शन भरण्यात आलं होतं. या संपूर्ण कार्यक्रमामध्ये प्लास्टिकचा कुठेही वापर करण्यात आलेला नव्हता. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी उद्योजिका, तज्ज्ञ, इंजिनियर आणि समाजसेवी महिलांनी परिश्रम घेतलेत.